ठिकाणी मान्यता दिलेली आहे जनतेच्या इथल्या सगळ्या भावना ओळखल्या म्हणून ती दुर्गट सफारी जी आहे ती आपली या जुन्नर तालुक्यातच योग्य त्या ठिकाणी सगळा विचार विनिमय म्हणून आता आतुर शेटे पुढच्या कालखंडामध्ये मीडियाचा प्रतिनिधी काही आपले इथले वन खात्याचे अधिकारी ह्या सगळ्यांचा समवेत मुंबईला सगळ्यांच्या बरोबर जी मीटिंग आहे त्याच्या मधून या कामाला चालना मिळणार आहे. आतुर शेटचं पुन्हा एकदा मी या निमित्तानं आपण जो हा विषय आहे हा योग्य पद्धतीने हाताळून त्या ठिकाणी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर तुमचं तालुक्याच्या सगळ्या विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीरपणानं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या कालखंडामध्ये इथं उलट सुलट बातम्या येत राहिल्या बाकीची त्यांना विनंती केलेली होती आणि इतर काही जी जनता आहे ती सगळे पाहते. परंतु आता काही विषय हातामध्ये नाही अशी भावना गृहित धरून या विषयाला वारंवार सांगूनही वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेने तो रोख नेला आणि काही गोष्टी मधल्या कारखंडामध्ये या ठिकाणी घडूनही आल्या. परंतु आता आतुर शेटनी अधिवेशनाच्या निमित्तानं तिथून आल्यानंतर आपल्या तालुक्यासाठी ज्या काही या ठिकाणी योगदान दिले त्याची सुद्धा चर्चा व्हावी आणि बाकीच्या काही गोष्टींची आपल्या मनामध्ये शंका असतील तर त्याचं निराकरण व्हावं याच्यासाठी खरं तर आजची ही तातडीची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी नुकत्याच झालेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी यश प्राप्त केलेल्या या दोन्ही मान्यवरांचा सत्कार तर आपल्याला करायचाच परंतु आपले प्रतिनिधी आमदार अतुल बेंडके यांनीही बिंपट सफारी आपल्या जुन्नर तालुक्यातच या ठिकाणी राहणार आहे त्याच्यासाठी जी काही त्यांनी सगळी कार्यवाही केली त्याच्यामध्ये त्यांना जे यश आलं तर आपल्या संघटनेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी पहिला आपण सत्कार करूया. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.